काल कोपरगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली। या बैठकीत आवाज ऐकू येत नसल्याची तक्रार शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी केली होती आणि सभेतून माघार घेतली होती। त्यानंतर बैठकीत काय घडलं याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी गौतम बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी नगरसेवक संदीप वरपे, गटनेते वीरेन बोरावगे, मंदार पहाडे, अजित शेख, शिवसेनेच्या नगरसेविका सपना मोरे, वर्षा शिंगाडे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतिभा शिलेदार, माधवी वाघचोरे, सुनील शिलेदार, रमेश गवळी, नगरसेवक हाजी महमूद सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नवाज कुरेशी, फकीर मामू कुरेशी आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना संदीप वरपे म्हणाले की कोपरगाव शहराची पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेच्या मालकीच्या 5 नंबर तलावाचे काम वेगाने सुरू केल्याने अनेकांची दुकाने आगामी कालखंडात बंद पडण्याचा धोका विरोधकांसमोर निर्माण झाला आहे, म्हणून त्यांनी ऐकू येत नसल्याचे सोंग करत सभेतून माघार घेतली असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे यांनी केले आहे। काल कोपरगाव नगरपालिकेची एक ऑनलाइन सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली गेली। कोपरगाव शहराशा संबंधित अनेक जिव्हाळ्याच्या विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झाली, परंतु आज काही मंडळींनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीच्या सवयीप्रमाणे आरोप केले। मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 11 5 नंबर तळ्याचे त्या ठिकाणी इस्टिमेट बांधकाम करण्याकरता खाजगी तांत्रिक सल्लागार नेमण्याबाबत विषय होता। खाजगी तांत्रिक सल्लागार नेमल्यानंतर तो त्याचा अंदाजपत्रक बनवतो, त्या अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडं टेक्निकल सँक्शनला जातं, ते त्याची तांत्रिक बाजू तपासल्यानंतर त्याची रक्कम जाते, शासकीय मान्यता मिळते आणि मग तो प्रस्ताव पुढं राज्य सरकारकडं किंवा केंद्र सरकारकडं जिथून निधी येणार आहे अशा ठिकाणी जातो। आणि हे होऊ नये या आशुतोष दादा काळे आमदार कोपरगावचे यांच्या या लढ्याला यश येऊ नये म्हणून मीटिंगच हाणून पाडायची असं नियोजन होतं असं म्हणायला अशी शंका घ्यायला या ठिकाणी जागा आहे। कारण काल मीटिंग 11 ते 4 अत्यंत सुरळीत पार पडली, सगळ्यांचं सगळ्यांना ऐकू आलं। मुद्दा असा आहे की त्या आज सकाळी आमच्यावर काही आरोप झाले। आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, नगरसेवक असो कुणी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असो, आम्ही जनतेला त्या ठिकाणी उत्तर द्यायला बांधील आहोत। एक राजकीय कार्यकर्ते, जबाबदार राजकीय कार्यकर्ते म्हणून हा खुलासा मला त्या ठिकाणी करावा लागतो। कालच्या मीटिंगमध्ये आरक्षणासंबंधीचे विषय होते, पैकी विषय नंबर 20 उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी डायरेक्ट निकाल दिला आणि हायकोर्टाचा निर्णय ओव्हर रूल करायची की नगरपालिकेची ताकद नाही, त्याच्यात कंटेम्प्ट होतो। याच्यामध्ये एकच करता येतं की सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी अपील करावा, तो निर्णय प्रशासन त्यांच्या पद्धतीने घेतो। विषय नंबर 21 होता, ज्याच्यामध्ये कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संजय काळे यांनी या ठिकाणी काल परवा बातमी पेपरला दिली, बातमी पेपरला त्या ठिकाणी दिलेली आणि त्याच्यानंतर काही लोकांनी आरोप सुरू केले। मुळामध्ये एक विषय समजून घेतला पाहिजे तर तो जे प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे ते 67 गुंठ्याचं आणि आम्ही काल त्याच्यात काय भूमिका घेतली, आम्ही काल त्याच्यामध्ये भूमिका घेतली की याच्यामध्ये जशी हायकोर्टात केस होती तशी सहाय्यक संचालक नगर रचना अहमदनगर यांच्याकडं पण याची एक सुनावणी होत होती आणि मग त्या सुनावणीचा नगरपालिकेने जो पत्रव्यवहार केला तर त्यांचं काय मार्गदर्शन आलं हे विचारल्यावर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितलं की अजून त्यांचं मार्गदर्शन आलेलं नाही। त्यावर आम्ही सगळ्यांनी सांगितलं की त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सांगितलं की जर नगर रचना विभागाचं अभिप्राय आलेला नाही तर तो अभिप्राय येऊपर्यंत हा विषयवर आम्ही काही मंजुरी देणार नाही, त्या अभिप्रायाचा विषय ठेवा। त्यामुळे मग भूखंडाच्या श्रीखंडाचा विषय आला कुठं? आता मला आमच्या सन्माननीय विरोधी लोकांना एक प्रश्न आहे की या नोव्हेंबर महिन्याच्या सभेमध्ये या ठिकाणी एक आरक्षण क्रमांक 66 अन्वये कोपरगाव शहरातलं क्रीडांगणाचं, प्लेग्राऊंड आणि प्रायमरी स्कूलचं 10 एकराचं आरक्षण उठवलं गेलं। त्याचे सूचक सगळे हे लोक आहेत, हे लोक सभागृहात होते, यांनी यांच्या बहुमताच्या जोरावर तेव्हा त्याला मंजुरी दिली।
मी तेव्हाही मत मांडलं होतं की मत आजही रेकॉर्डवर आहे, त्या ठरावात आहे का अभिषेक भक्त निदर्शनास आणून द्यायचं आहे याच्यावर नगरसेवक विभागाचं म्हणणं घ्यावं आणि मग अभिषेक आणावं आणि मग कोपरगावचे खेळाडूंची ज्यांना काळजी आहे. मला एक कोपरगावकरांना विचारायचं आहे, सदोस्व गुंठ्यामध्ये चांगलं प्ले ग्राउंड मिळेल, क्रीडांगण मिळेल की 10 एकरात चांगलं क्रीडांगण मिळेल? जनतेचा विचार करा आणि कोपरगावच्या जनतेला न्याय द्या, त्यांना पाण्या वाचवून उंची ठेवू नका. आणि तुम्ही ठेवायचं ठेवा, पण आमचे आमदार व जनतेचे आमदार आशुतोष दादा काळे हे सर्व विकास कामांना सक्षम आहेत आणि त्यांचं गेल्या 1 वर्षापासून शांततेत आणि खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. तुम्ही फक्त आता गोधड्या घेऊन तयारी करा.